आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी नगरपालिकेचे नगर अभियंता चौधरी यांच्या कारभाराची चौकशी करा. रयत क्रांती शहर अध्यक्ष विनायक कलडोणे बसले उपोषणाला. इचलकरंजी नगरपालिकेचे नगर अभियंता बापूसा चौधरी यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशी करा अशी मागणी करत रयत क्रांती संघटनेचे शहर अध्यक्ष विनायक कलडोणे हे उपोषणास बसले आहेत. इचलकरंजी नगरपालिकेचे नगर अभियंता बापूसो चौधरी यांच्या कलतान आणि भ्रष्ट कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत रयत क्रांती संघटनेचे शहर अध्यक्ष विनायक कलडोणे यांनी वारंवार निवेदने देऊन चौधरी यांच्या कारभाराला विरोध दर्शवत चौकशीची मागणी केली होती. मात्र नगरपालिका प्रशासन याबाबत कोणतीच कारवाई अद्याप केली नाही, त्यामुळे अखेर विनायक कलडोणे यांनी चौधरी यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करत प्रांत कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. इचलकरंजी शहरामध्ये इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीनं नगर परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणारा जो निधी असतोय त्या निधीमध्ये प्रत्येक वेळेला बांधकाम खात्याकडं निधी वर्ग केला जातोय ह्या ना त्या कारणानं, कारण तिथं भ्रष्टाचार करायला मिळतोय आणि ह्या भ्रष्टाचार करताना इथं कायमस्वरूपी बापूसाहेब चौधरी नगर अभियंता यांना कायमस्वरूपीचा इथला ठेका दिलेला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण ह्या बापूसाहेब चौधरींनी आत्तापर्यंत इचलकरंजी नगरपरिषदेमध्ये जवळजवळ 4 करोड रुपयाचा घोटाळा केलेला आहे. एवढा मोठा घोटाळा करून देखील काही राजकीय लोक त्यांना मदत करतात आणि हे मदत करत असताना सामाजिक कार्यकर्त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात, पण आज सामाजिक कार्यकर्ते काही चळवळ उभे करून राहिलेले आहेत आणि आता त्याला संघटनेचा पाठिंबा मिळालेला आहे आणि यामुळं रयत क्रांती संघटनेच्या वतीनं मी इचलकरंजीचा शहराध्यक्ष म्हणून आता मी चौधरी साहेब तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी मागे लागलेला आहे. प्रांताधिकाऱ्याने आमचं निवेदन स्वीकारलं पण त्या निवेदनाला आत्तापर्यंत कुठलाही विचार केला नाही किंवा त्याचा पाठपुरावा केला नाही, त्यामुळे प्रांत साहेब पण याच्यामध्ये कुठंतरी आहेत की काय असा संशय आता इचलकरंजीकरांना वाटू लागला आहे आणि आम्हाला वाटू लागला आहे. कारण दिले महिनाभराच्या दिलेल्या निवेदनावरती त्यांचा विचार झाला नाही, शिवाय गेल्या वर्ष 2 वर्षापासून काही गोष्टीला आम्ही पाठपुरावा करतोय त्याचाही त्यांनी विचार केला नाही, त्यामुळे 4 करोड रुपयाच्या भ्रष्टाचाराला वाली कोण आणि याचा जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांची तात्काळ चौकशी करावी म्हणून आज मी लाक्षणिक उपोषण करत आहे. याला जनतेतूनही पाठिंबा मिळालेला आहे, त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी योग्य तो विचार करावा, अन्यथा पुढच्या वेळेला आम्हाला अमरण उपोषण करावे लागेल. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.